यवतमाळ शहरातील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलजवळ दोन तरुणांकडून 17 वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आला. ही धक्कादायक घटना सायंकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी नंदकिशोर चौधरी राहणार साहूर तालुका आर्वी जिल्हा वर्धा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वर्धा येथील एक 17 वर्षीय तरुणी यवतमाळमधील एका विद्यालयात शिक्षण घेत असून ती यवतमाळ येथे वास्तव्याला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ती तरुणी एका महिलेसह काही कामानिमित्त बाहेर निघाली होती. अशात बसस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलजवळ दुचाकीस्वार दोन तरुणांनी त्या तरुणीला अडवले. त्यानंतर तरुणीसोबत असलेल्या त्या महिलेला धक्का देऊन त्या तरुणीच्या पोटावर चाकूने हल्ला केला. यावेळी तरुणीसह महिलेने आरडाओरड केली असता परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन चाकू हल्ला करणाऱ्या तरुणांना पकडून चांगलाच चोप दिला. दरम्यान एकाने त्या ठिकाणाहून पळ काढला तर एकाला नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. नंदकिशोर चौधरी राहणार साहूर जिल्हा वर्धा असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव असून त्याचा एक साथीदार चाकूसह पसार झाला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू आहे तर त्या जखमी तरुणीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. सचिन येवले, यवतमाळ.